सर आज राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे खरं दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा विधान परिषदेचे सभापती जयंत पाटील बोलतो, श्री रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोन नावांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. हे आमचे येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार असतील. भाजपकडून तिसऱ्या उमेदवाराची देखील घोषणा झाल्याचं कळतं. शिवाजीराव गर्जे यांचं नाव चर्चेला, तो एक अतिरिक्त अर्ज आम्ही भरायचा ठरवलेला आहे. भाजपकडून उशीर झाला आहे कारण की पक्षामध्ये कुठेतरी एक नाराजी होती. राजेंच्या नावाला विरोध होता अशी चर्चा होती. कुणाच्याही नावाला विरोध नव्हता. अतिशय एकमताने हा निर्णय पक्षाने घेतलेला आहे आणि या दोन ज्येष्ठ नेत्यांना संधी पक्षाने द्यायचा निर्णय केलेला आहे. त्यात कोणाचा विरोध नव्हता. एकमताने पक्षात निर्णय होतात. ज्या बाहेर बातम्या आहेत त्या पूर्णपणाने खोट्या आणि चुकीच्या आहेत. या बातम्या बघून माझी करमणूक होते. उमेदवार दिलेले आहेत जेणेकरून चार उमेदवार जिंकून येण्याची शक्यता पूर्णता आहे. मात्र पाचवा तर दिला होता, मात्र आता सहावा देखील उमेदवार दिलेला आहे. सध्या भारतीय जनता पक्ष बाकीचे सर्व उपाय चुकलेले असल्यामुळे सरकार पाडण्याचे आता सध्या घोडाबाजाराच्या मनस्थितीत दिसते. त्यामुळं तोच प्रयत्न राज्यसभेचा चाललेला आहे. सुदैवाने राज्यसभेत पक्षाच्या अधिकृत आमदारांना आपलं मत दाखवण्याची कायद्यात तरतूद आहे, पण अपक्षांना नाही आहे. त्यामुळं आता ते सर्व अपक्षांच्या मागे लागलेले आहेत. मला वाटतं की जेवढी आपली स्ट्रेंथ आहे, त्यांचे 105-106 विधानसभेचे सदस्य असतील, त्यांना ज्यांनी अधिकृतपणाने पाठिंबा दिला असेल, त्यांच्या जीवावर जेवढे निवडून येतात तेवढे निवडून आणणं हे लोकशाही सदृढ ठेवण्यासाठी योग्य होतं. पण दुसऱ्या पक्षाचे आमदार खेचून आणण्याचा जो प्रयत्न आहे तो काही फारसा योग्य नाही. लोकशाहीच्या प्रथा परंपरा आणि लोकशाही धुळेबाजार होऊ न देणं या सगळ्या चौकटीत राहून आपण काम करणं गरजेचं आहे.